पोलीस व स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी फिजिकल डिस्टन्स राखण्यासाठी लोकांना विनाकारण घराबाहेर न पडता घरातच राहण्याची सूचना केली. त्यानुसार कायद्याच्या धाकाने व कोरोना संसर्गाच्या भीतीने लॉकडाऊनच्या काळात घरीच राहण्याचे पसंत केले. परंतु अत्यावश्यक सेवा बजाविणारे पोलीस, डॉक्टर्स, आरोग्य सेवेतील कर्मचारी, औषध विक्रेते यांना रस्त्यावर उतरून रुग्णांची सेवा बजावणे क्रमप्राप्त होते. डॉक्टर व वैद्यकीय सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्ष कोरोना रुग्णांशी सतत संपर्क येऊन त्यांनाही कोरोना होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे काही डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कामावर रुजू होत नव्हते, कारण त्यांच्या जीवितांना धोका आहे. गल्लीबोळातील खासगी फॅमिली डॉक्टर्स ही कोरोना संसर्गाला भिऊन आपली प्रॅक्टिस बंद ठेवून घरात बसून होते. अशा परिस्थितीत 70 फूट रोड येथील डॉक्टर अभय सालवे यांनी अभय क्लिनिकच्या माध्यमातून कोरोना काळातही आपली वैद्यकीय सेवा अखंडितपणे चालू ठेवली. यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देतात. पेशंट ऍडमिट झाल्यास त्यांच्यावर माफक दरात इलाज करून रोगमुक्त करतात. त्यांना या कामी लॅब टेक्निशियन संतोष अल्ली व नितीन डिकोंडा यांचे सतत सहाय्य असते. त्यांच्या या निस्वार्थ कार्याचे कौतुक करून त्यांना रुग्णसेवेच्या कार्यात प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर अभय सालवे व त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मान प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ माजी नगरसेवक मधुकर वडनाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभागातील श्रीनिवास माटेटी, म्हेत्रे व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. डॉक्टर अभय सालवे यांनी सत्काराला उत्तर देताना धन्यवाद व्यक्त करून असेच रुग्णांची सेवा करणार असल्याचे म्हणाले. डॉक्टर अभय सालवे मार्केंद रुग्णालयामध्ये आयसीयू मध्ये काम करतो आणि इथं प्रायव्हेट ओपीडी चालवतो. तरी तर 5 वर्ष झाले कमीत कमी मला इथे. आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे न फीस घेता आणि पेशंट जेवढी सेवा करता येईल तेवढं करतो. कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे? माझ्याकडे सर्व प्रकारचे रुग्ण येतात. थंडी, ताप, सर्दी, खोकला, अजून दब लागलेले पण येतात. बघतो तपासणी वगैरे व्यवस्थित करून लॅब वगैरे करून मग त्याच्यावर डिसाईड करतो ट्रीटमेंट वगैरे देत आहेत कशी देखील त्याप्रमाणे ट्रीटमेंट देतो. मी तुमच्या या संस्थेचं आणि तुमचं मनापासून आभार मानतो आणि तुम्ही जेवढं दिलेलं मला एवढ्या तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला एवढं केलं त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे.